शुभं करोति। तुना आजारी पडलायस काय? खरच तू आजारी पडलायस। तुझा किमयाशी वाद झाला ना की तू नेहमी असा मनाने खचून जातोस, कमजोर होतोस आणि हे असली चिडचिड करत राहतोस। हा आजारच आहे निषाद आणि या आजारावर एकच औषध आहे किमया। आपण किती वाईट आहोत, किमया रोज मरणाशी झुंजत होत्या आणि आपण सण साजरे करत होतो, मजा करत होतो। किमयासाठी मला, फक्त किमयासाठी ही आनंदी राहावी म्हणून नाकातनं रक्त येत आहे, कधीही कुठेही झोप लागते म्हणताय आणि हे सगळं अॅनिमियामुळे असं वाटून येण्याची ती खोळी असं वाटलं तुम्हाला दादा? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तिला ब्लड कॅन्सर आहे हे माहिती असेल? शक्यता तर तीच वाटते दादा, कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याची तिची सवय असते। तिचं हे असलं वेगळं आजारपण, त्याची ही लक्षणं तिने कुठल्याही डॉक्टरला विचारली नसतील असं वाटतंय तुम्हाला? घर नाहीये तुझं, हॉस्पिटल आहे माझं। तुझा डॉक्टर मी आहे, माझ्या अंडर तुझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि इथे माझेच रूल्स चालतात। रिंग मास्टर? रिंग मास्टर नाही, डॉक्टर, डॉक्टर आहे मी। नीट औषध नाही घेतलीस, आम्ही सांगतो तसं नाही वागलीस तर हॉस्पिटल मध्ये ठेवावं लागेल तुला, ऑपरेशन करावं लागेल। काय तर पुढे तुझं काही बरोबर झालं तर जबाबदारी तुझी। प्रशांत, काहीतरी काय बोलतोयस? काय झालं आत्या? अगं आम्ही डॉक्टर डॉक्टर खेळतोय। हो आई, तिने आता पेशंट आहे, डॉक्टर जे सांगतो तेच मी तुला सांगत होतो। जर तू औषध घेतलं नाहीस आणि तुझं कधी काय बरं वाईट झालं तर गप्पा बघ। काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस। काय बोललो मी? तुझी बडबड बंद कर, गप्प बैठ आता, कळलं का? हो बाबा, इतका जीवघेणा आजार आपल्याला झालाय हे माहित असताना सुद्धा ती मुलगी हसते खेळते, सगळी दुःख वेदना ती सहन करते का? तर घरच्यांना कळू नये म्हणून, घरचे कोलमडून पडू नयेत म्हणून अशा मुलीला आम्हा आपण काय समजवणार, काय धीर देणार? तीच आपल्याला समजावते बाबा। शशांक, किती मोठा झालास रे, आजपर्यंत मी तुला सांगत होतो अरे जरा नीट वाग, नीट वाग, कस वागायचं ते जरा शीख। आज कस वागायचं ते तू मला शिकवलंस रे। वा, तुमच्याकडून शिकलो हे, प्लीज तुम्ही नका रडू बाबा, तुम्ही सावरा स्वतःला। या पुढे आपल्याला हेच दाखवून द्यायला लागेल की आपल्याला काहीही कळलेलं नाहीये। बरोबर, तिला असंच दाखवायला पाहिजे की आपल्याला काही माहिती नाही, तरच ती आनंदी राहील, हसती खेळती राहील। ती हसती खेळती राहील आपल्या समोर, पण एकटी असेल तेव्हा